वागळी तालुका चाळीसगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आज वागळी गावातील समाजसेवक प्रकाश सूर्यवंशी हे गावातील एका पेशंटला घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्र येथे गेल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र प्रशासनाचा भोंगळ कारभार उघडकीस आला. अक्षरशः प्राथमिक आरोग्य केंद्र बंद अवस्थेत होतं. त्या प्राथमिक आरोग्य केंद्रात मेडिकल ऑफिसर किंवा CHO व कर्मचारी कोणीही आढळून आले नाही. आज कोरोना या आजाराला संपूर्ण देश लढा देत आहे. प्रशासनही खूप मोठ्या प्रमाणात आरोग्य केंद्रांवर लोकांच्या आरोग्यावर खर्च करत आहे. परंतु शासन जो खर्च करतोय त्याचा ग्राउंड लेवलला खरोखरच उपयोग होतो का, की अधिकारी व कर्मचारी फक्त मौजमस्ती करत आहेत. चाळीसगाव तालुक्यातील सर्वात मोठा असलेल्या वागळी गावात जर असे प्रकार होत असतील तर अजून दुसऱ्या खेड्यापाड्यात अधिकारी कर्मचारी कशा प्रकारे काम करत असतील याचा विचार न केलेलाच बरा. वागळी गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राचा भोंगळ कारभार समोर आल्यानंतर आमच्या प्रतिनिधींनी तेथील मेडिकल ऑफिसर हर्षा पाटील यांना दूरध्वनीवरून संपर्क केला असता त्यांनी सांगितलं की मी सध्या कोरोना पॉझिटिव्ह आहे व प्रभारी म्हणून तेथे CHO नेमले आहेत, परंतु या गलथान कारभारात जबाबदार कोण असे आमच्या प्रतिनिधींनी विचारल्यानंतर मी तेथील CHO व कर्मचाऱ्यांना समज देऊन यानंतर असा प्रकार होणार नाही असं लिहून येईल असे सांगण्यात आले. परंतु ते सर्व केल्यानंतर हा प्रश्न मिटणार आहे का, व अधिकारी कर्मचारी जर प्राथमिक आरोग्य केंद्रात नसतील व रुग्णांच्या जीवाशी जर बरे वाईट झाले तर त्याला जबाबदार कोण राहील, हा प्रश्न अनुत्तरित आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र येथे एकही अधिकारी कर्मचारी आढळून न आल्याने आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. यात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी असे वागळी गावातील समाजसेवक प्रकाश सूर्यवंशी यांनी CNI महाराष्ट्रशी बोलताना सांगितले. CNI महाराष्ट्र दीपक गढरी, ब्युरो चीफ, जळगाव. मी सामाजिक कार्यकर्ता प्रकाश सूर्यवंशी आज दिनांक 2 ऑक्टोबर रोजी 1:10 वागळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एक सतीश चौधरी नावाच्या पेशंटला 1:10 घेऊन आलो असताना ह्या दवाखान्यामध्ये कुठलाही अधिकारी वर्ग कर्मचारी वृंद इथं उपस्थित नसताना, वैद्यकीय अधिकारी नसताना, ज्या पेशंटला जो त्रास होत होता त्या निमित्ताने मी इथं आलो असतं तर इथं कोणी अधिकारी नव्हता. वरिष्ठांना फोन करून त्यांनी कोणी दखल घेतली नसताना सुद्धा इथं जर प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी वर्गसुद्धा उपस्थित राहू शकत नसेल तर अशा मुजोर अधिकाऱ्यांना इथं राहण्याचा अधिकार नाही आहे. अशा अधिकाऱ्यांचं निलंबन व्हावं अशी मी शासनाला व वरिष्ठांना जिल्हाधिकाऱ्यांकडे माझी ही तक्रार आहे व याच्यावर त्यांच्यावर निलंबनची कारवाई होऊन इथं योग्य तो अधिकारी आम्हाला वागळी गावात वैद्यकीय अधिकारी होऊन देण्यात यावा ही शासनाला विनंती आहे. वागळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र तालुका चाळीसगाव इथे आज 1:10 पेशंटबरोबर आलो असता इथं वैद्यकीय अधिकारी उपस्थित व इतर कर्मचारी कोणी नसताना या वागळी आरोग्य केंद्राचा उपयोग काय, जर वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांना इथं निवासी म्हणून राहण्याची व्यवस्था सगळं असताना सुद्धा आरोग्य केंद्रात जर पेशंटला वेळेवर उपचार मिळत नसेल आणि आरोग्य दवाखान्यात कोणीही नसून तर ह्या दवाखान्याचा उपयोग काय, तर या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दखल घेतली पाहिजे आणि पेशंटला वेळेत उपचार नाही मिळाले त्याचं विचार करणार कोण. वरिष्ठांना याबाबत सूचना देऊन वारंवार विनंती करून तिथे उपस्थित नसतात तर मग या वैद्यकीय प्राथमिक आरोग्य केंद्राचा उपयोग काय, यासाठी मी आपणास शासनाला विनंती करतो की अशा मुजोर अधिकाऱ्यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांना इथं निलंबित करण्यात यावं आणि योग्य ते अधिकारी देण्यात यावे ही शासनास विनंती करतो. सामाजिक कार्यकर्ता प्रकाश सूर्यवंशी, वागळी.